अल्पावधीतच वर्धा येथील प्रगती अक्षर दुरुस्ती केंद्र प्रसिद्ध झाले असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची येथे चांगलीच गर्दी होत आहे. अल्प कालावधीतच महाराष्ट्रासह विविध परप्रांतात नावलौकिक प्राप्त करणारे वर्धा शहराचे भूषण म्हणून मनोहर देवडे यांचे प्रगती अक्षर दुरुस्ती केंद्रात आता अक्षर दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी होत आहे. वर्धा शहराच्या आरवी नाका परिसरात असलेल्या या प्रगती अक्षर केंद्राला भेट दिली असता या केंद्रामुळेच आमचे अक्षर सुधारले असे विद्यार्थी सांगत आहे. स्टार्ट. आपका नाम क्या है? थोड़ा सा क्या नाम है आपका? भाविका. ओके, आप यहाँ पे कब से आ रही हो? 14 मार्च से आ रही हूँ. पहले आपकी हैंडराइटिंग कैसी थी? बहुत कैसी थी. तो अभी आपको लगता है आपकी हैंडराइटिंग अच्छी हो रही है? आपको क्यों चाहिए आपके हैंडराइटिंग अच्छी होनी चाहिए, ऐसे आपको क्यों लगता है? क्यों लगता है मीन्स किसी ने आपको बोला कि आपकी हैंडराइटिंग अच्छी नहीं है, ऐसा किसी ने बोला आपको? हाँ, तो इसलिए आप इस क्लास में आ रही हैं. फिर अभी आपकी हैंडराइटिंग अच्छी हो रही है. ओके, स्टार्ट. नाव काय आहे? माझं नाव श्रुती माधवराव चौधरी आहे. अच्छा, तर तू इथं का बरं येत आहे? माझे अक्षर पहिले खूप बेकार होते, मराठीची ताकद चांगलं करायसाठी येत आहे. अच्छा, तर मग तुला वाटते काय तुझे अक्षर आता छान झाले आहेत म्हणून? हो. अच्छा, सर कशा प्रकारे शिकवतात तुम्हाला? सर आम्हाला चांगली लाल प्रेमाने शिकवतात. अच्छा, तर आता तुझे अक्षर चांगले झाल्यानंतर तू काय करणार? मी सरला थँक्यू बदल अजून असेच अक्षर काय. अच्छा, मग तुझं नाव काय बुडिया? माझं नाव मृणाल आहे. मृणाल आहे. तर तू इथे केव्हा बसणं येत आहे? आता मला कमीत कमी 21 डेज झाले आहे इथे. ओके, तर आधी तुझी हँडरायटिंग कशी होती? पण त्याला अजून इम्प्रूव्ह अजून चांगली करायसाठी मी ही क्लासेस लावले. अच्छा, तर मग तुला हे क्लासेस कोणी सांगितले होते इथे लावल्यानंतर तुझी हँडरायटिंग छान होणार असं कोणी सांगितलं? माझ्या मम्मी पप्पाने सांगितलं की जर तुला हँडरायटिंग चांगली अजून करायची असेल तर तू तेवढे सरांकडे क्लास लाव. ते तुला 2-3 दिवसात तर तू या अगोदर पण कुठेतरी क्लास जॉईन केला होता काय? फक्त इथेच केला. तर आता तुला वाटते तुझी हँडरायटिंग छान झाली म्हणून? अच्छा, तशी तुझी हँडरायटिंग खरंच छान आहे. तर विद्यार्थ्यांचे पालकही मुलांची अक्षरे सुधारत असल्याने समाधान व्यक्त करीत आहे.
चार दिवसांमध्ये तुम्ही इम्प्रूव्हमेंट आली अक्षरामध्ये सुधारणा झाली. तुम्हाला म्हणजे सल्ला कोणी दिला की इथे जॉईन केल्यानंतर त्याची अक्षरामध्ये इम्प्रूव्हमेंट येणार? म्हणजे यांची ॲडव्हर्टाईज पाहिजे ॲडमिशन घेतल्यानंतर कोणामध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट होतं पाहिजे. त्याच्यामुळे मी तसा फौजी माणूस आहे, सुट्टीवर आलेलो आहे 1.5 महिन्याच्या, तर 20 दिवसामध्ये माझ्या मुलाला मी ॲडमिशन केली आहे. प्रगती होईल बा या दृष्टिकोनातून मी ॲडमिशन केलेली आहे. अच्छा, तर प्रगती अक्षर दुरुस्ती केंद्रामध्ये नक्कीच प्रगती झाली आहे असं म्हणता येणार आहे. सर तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटते तुमच्या मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे? माझ्या पण मुलाला आता 4 दिवस झालेले ॲडमिशन होऊन, पण थोडी सुधारणा होत आहे त्याला. अगोदर होतं त्यापेक्षा बरीचशी सुधारणा होऊन राहिली आहे, आणि अपेक्षा करतो की अजून सुंदर ती अक्षर. कोणत्या क्लासमध्ये? फर्स्ट स्टँडर्ड. तर तुम्हाला म्हणजे असं का बरं वाटते की त्याचे अक्षरं चांगले झालेच पाहिजे? त्याने काय इफेक्ट पडणार आहे त्याच्या फ्युचरवरती किंवा करिअरवरती? हँडरायटिंग कसं असतं, हँडरायटिंगचं एक तिथं माणसाचं नेचर पण लक्ष देतं आहे, आणि सुंदर हँडरायटिंगला त्यावरून त्याची पर्सनॅलिटी पण सुंदर होतं. त्याच्यामध्ये सुंदर आकर्षणाचा एक केंद्रबिंदू म्हणू शकतो आपण. आपल्या वर्धेमध्ये बरेचसे क्लासेस आहेत अक्षर सुधारण्याच्या बाबतीत, परंतु मी बऱ्याचशा लोकांकडनं ऐकलेलं होतं की इथले क्लासेस चांगले आहे. त्यानंतर मी इथे येऊन त्यांना भेटलो, तर त्यांचं मी या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन ऑब्झर्व केलं, आणि मग मी त्यातून डिसाईड केलं की आपण या ठिकाणी हा क्लास जॉईन केला पाहिजे. तर तुमचा मुलगा कोणत्या क्लासला? आता तो 4th गेलेला आहे. तर त्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट आली आहे का? हा नक्कीच, मी आधीपेक्षा बरीच इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये आहे. आज 20 दिवस त्याची पूर्वीपेक्षा खूप छान झाली आहे, म्हणजे 50% तरी 20 दिवसामध्ये त्याची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, आणि या क्लासेसचा त्याला बराच फायदा होतो. मग तुम्हाला क्लासेस लावायची गरज का बरं भासली? तुम्ही सुद्धा त्याला घरी शिकवू शकत होते. कसं असतंय मॅडम, आम्ही वर्किंग वुमन आहे, मला एवढा वेळ नसतो लक्ष द्यायला, हार्डली मला संध्याकाळचा वेळ नव्हतो, आणि मग मी हा एक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा एक यांचा क्लासेसचा उपक्रम चांगला आहे मला असं कळलं, ॲड मी वाचले पाहिजे, आणि मला ते माझ्या जवळच वाटतं मला असं, आणि हे इझी असतं, सक्सेस इझी आहे. मी हा एक तर मॅम तुम्हाला काय वाटते तुमच्या मुलामध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे? ओके चलिंदा, आपको क्या लगता है आपके जो बेटे या बेटी है उन लोगों में इम्प्रूवमेंट आई है क्या? हाँ, हमारा एक बेटा है और एक बेटी है दोनों की. ओके, तो उन लोगों की हैंडराइटिंग में बहुत इम्प्रूवमेंट आया है, खाली उन लोग थोड़ा स्लैंटिंग ज़्यादा है. ओके, इम्प्रूवमेंट तो पहले से. ओके, कौन सी क्लास में है? 1st में 5th. ओके, तो आपको किसने बोला कि आपको इसी क्लास में उन लोगों को एडमिशन देनी चाहिए? इसी जनरल बाहर से आइडियाज़ मिले थे कि यहाँ पे बहुत अच्छी हैंडराइटिंग में इम्प्रूवमेंट हो रहा है. ओके, तो सर किस तरह से आपके बच्चों को या फिर आपको हेल्प करते हैं उनके हैंडराइटिंग इम्प्रूव? पर्सनली वो लेके उनको सिखाते हैं. सर हर बच्चे को पर्सनली थोड़ा टाइम देते हैं, बच्चों को थोड़ा पर्सनली अटेंशन चाहिए सबसे, वो अटेंशन उनको मिल रहा है. डेली उनकी रेगुलर क्लासेस है, टाइमिंग्स भी अच्छा है, वो अब अपने ऊपर डिपेंड है कि अपन उनको कितना दें. तो आपको ऐसा क्यों लगता है कि आपके बच्चों के हैंडराइटिंग इसी क्लास में मतलब इम्प्रूव हो सकते हैं, घर में इम्प्रूवमेंट नहीं आ सकते? नहीं, ऐसा कुछ नहीं है कि ऐसा नहीं लगता कि यहाँ इम्प्रूवमेंट, वो जितना प्रैक्टिस करेंगे उनको पर्सनली कोई इतना अटेंशन देगा तो उससे उनकी इम्प्रूवमेंट तो नहीं है. सर उतना पर्सनली अटेंशन दे रहे हैं और वो लोग इतनी प्रैक्टिस कर रहे हैं तो हैंडराइटिंग में इम्प्रूवमेंट है. मी म्हणजे होतं की बा याच्या हँडरायटिंगमुळेच मी याला जो क्वेश्चन लिहिते किंवा काही लिहिते तर त्याला म्हणजे मी हे नाही करू शकत मला की कंप्लेंट्स पूर्णच होते त्याच्या, म्हणजे राईट लिहिले की रॉंग लिहित आहे हे मलाच नाही समजत आहे मी याचं. ओके, तर आता तू किती दिवस झाला इथे? 1 एप्रिलपासून. म्हणजे जवळजवळ 1 महिना होतच आहे. सर आपला सुहास गलाट. ओके, तुमचा मुलगा आहे की मुलगी आहे? माझा इथं पुतण्याशी. पुतण्याशी. तर केव्हापासून त्याला तुम्ही या क्लासला पाठवत आहे? 1 ते 6 महिन्या. ओके, तर त्याच्या अक्षरांमध्ये दुरुस्ती होत आहे का? मॅम एक्सपिरियन्स तर असा आहे की जे अगोदर आम्ही जे ज्याला ज्या आकांक्षामध्ये टाकलो
देवाच्या कृपेने मी हे कार्य यशस्वीपणे करू शकलो. प्रगती अक्षर दुरुस्ती केंद्र महाराष्ट्रासह परप्रांतातही नावलौकिक मिळवित असल्याने प्रगती अक्षर दुरुस्ती केंद्राचे व्यवस्थापक मनोहर देवडे यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रोजेक्ट वर्ध्यामध्ये राबवत आहे आणि तो आज त्याचं फार मोठ्या प्रमाणात त्यांनी रूप धारण केलेलं आहे आणि वर्ध्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि पर प्रांतातून सुद्धा या केंद्राला विद्यार्थी मिळत आहेत. काय वैशिष्ट्य आहे का परप्रांतातले विद्यार्थी तुमच्याकडे हे अक्षरदुरुस्ती करण्यासाठी? हे जे प्रोजेक्ट मी राबवत आहे हे अनोखे प्रोजेक्ट आहे कारण या रायटिंगमध्ये कर्सिव्ह रायटिंगमध्ये मी 732 प्रकार स्वतः तयार करून ते विद्यार्थ्यांना 300 ते 400 प्रकार देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे सगळ्यांचं ग्रोवेशन होत असल्यामुळे या केंद्राकडे परप्रांतीय लोकांचा जास्त कल आहे. ही प्रेरणा तुम्हाला कुठून आणि कशी मिळेल? ही प्रेरणा संत सगुमाता नारा देवस्थान त्या मातेने मला हे दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून मी हे स्वतः तयार केलेलं आहे. किती विद्यार्थी यांचे अक्षर आतापर्यंत दुरुस्त झाले? माझ्याकडे सांगायचे झाल्यास असा एकही विद्यार्थी नाही की आपल्या केंद्रामध्ये आल्याच्यानंतर त्याचे अक्षर दुरुस्त झाले नाही.